तोरने करती कथागात गाने बालकृष्ण नंदागरी आनंद ज्ञानर नारी तुका मन चंद मन मोहिले गोविंदे बालकृष्ण नंदागरी आनंद ज्ञानर नारी पांडुरंगाकरु असे अक्षय तनुगात्र परम पवित्र महासत्पत्र बोलवा पुत्र श्रीमंत श्री जगद्गुरु गौरणीय प्रकरणी दिव्य अक्षर कीर्तन करीता त्या महात्म्याचा आहे ज्यांच्या वैकुंठ गमनानं वारकरी संप्रदायाच्या इमारतीच्या कळसाला तेज चढलं आणि अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे महाराज त्या सुखाचं वर्णन करतात कुठल्या सुखाचं गोकुळा जिगंड द्या गोकुळीच्या सुखा आणताही राहिला नाही आणि पारही राहिला नाही एवढं सुख 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 उत्तम होऊन सुखाचा पूर आला आनंदाचा पूर आला गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा हे झालं अभंगाचं पहिलं चरण मग घडलं काय नेमकं महाराज म्हणाले नंदाच्या घरी परब्रह्माचं आगमन झालं बाळकृष्ण नंदा घरी आनंद द्या नरनारी हे झालं अभंगाचं दुसरं चरण मग भगवान परमात्मा गावात आला गोकुळात आला म्हणून गुड्या उभारल्या गुडिया तोरणे पेटी मास्टर वाजवा गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे हे झालं अभंगाचं तिसरं चरण भगवंताच्या छंदात त्यानं सर्वांना मोहून घेतलं तुका म्हणे छंदे मने मोहिले गोविंदे किंवा येणे मोहिले गोविंदे हे झालं अभंगाचं शेवटचं चरण आता एक एक झोप घेतली तरी चालत आजी करायची नाही 11:30 म्हणजे 11:30 बराबर सगळे मोकळे करतो कशानिमित्त हा धरारून पेटलेला येत नाही हे सर्वांना ज्ञात आहे तरी पण भक्त्याचं एक कर्तव्य आहे महंत श्री 1008 स्वामी बालानंद गिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं व श्री सुख सागर साईबाबा व हरिभक्त परायण सुधा महाराज काळे धारणगाव यांच्या कृपाशीर्वादानं हरिभक्त परायण निवृत्ती महाराज घोरवडकर गुरुजी इथं गुरुजी नाही पण मी म्हणतो गुरुजीचे यांच्या मार्गदर्शनानं सालाबाद प्रमाणे चालत आलेला अखंडारी नाम सप्ताह आणि आज सांगतेच कीर्तन ज्ञान राजांच्या अज्ञानी बालकाकडे उत्सव किती मोठा असू द्या पण गुणवंताशिवाय शोभा नाही एकदा वाजवा सगळ्यांचा चटारी हा जिल्हाच मुळात पामाने अय विश्वाचा तो गुरु Bye.
سيبا كلي كهني بادنا تي سيبا كلي
يوتيوب ची सेवा के लिए सांस तीसरा आपको ऑपरेटर बदलना होगा ये क्या जबरदस्त प्रत्येक अन्य कुछ कुछ इधर ही सेवा के लिए आज सेवेचा मोबदला आज महाप्रसाद दिवस आहे बिठाला काला झाला का आला आला आणि कुणाचा गो आला तर काला 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 तीन प्रकारचा आहे पहिला काला ब्रह्मज्ञानाचा काला दुसरा काला दही भाताचा काला आणि तिसरा काला रामनामाचा काला हा सर्व सर्व योग ज्यांच्यामुळे घडला आमच्या नामदेव बाबामुळे सगळ्यांच्या दर्शनाचा लाभ घडला बाजूनेच राहिलेले हो हे किती छान छान मुलं आहेत इतर एक चाबर दिसतंय ना जुनी मंडळी म्हणायची दही भात खाल्ल्यानंतर शरीर आरोग्य आरोग्य लाभत आणि तेजस्वी जीवन राहत दही भात खाल्ल्यानंतर स्थूल देहा करता दही भाताचा काला विकार जाण्या करता रामनामाचा काला काला खाल्ल्यानंतर कामनाई कामनाई नहीं राम जहां राम नहीं काम काम जाने करता राम नामाचा काला विकार जाने करता आणि स्थूल सूक्ष्म देह करता राम नामाचा काला आणि कारण देह करता ब्रह्म ज्ञानाचा काला पण सगळ्या संतांनी तो काला मान्य केला काला का चरित्र गायल्यानंतर तो प्रसाद होतो काय होतो प्रसाद होतो नाही तर एखाद्याला रवा तुपात चांगला परतवला आणि सारा गावाला फिरलं वाटत फिरू लागला समोरचा म्हणाला काय आहे
हा म्हणतो प्रसाद आहे काय म्हणतो मग तो समोरचा म्हणतो प्रसाद दे पण अगोदर सांग सत्यनारायणाची पूजा कुठे आहे हा म्हणतो सत्यनारायणाची पूजा नाही नुसताच प्रसाद केला मग समोरचा म्हणतो प्रसाद म्हणू नको याला शिरा म्हण याला काय म्हण शिरा शिरा तसं काल्याच सप्ताह केला पण काल्याचं कीर्तन केलं नाही तर ते फक्त जेवण झालं जेवण झालं का भगवंताचं गुण गायल्यानंतर हा महाप्रसाद आणि काला झाला काला झाला भानुदास महाराज म्हणतात भानुदास नाही काला खाण्याकरता वैष्णवाचं मुख लागत काला खाण्याकरता ब्रह्मदेवाला सुद्धा वारकरी व्हावं लागलं ब्रह्मसोपान तो झाला पत्ता आनंद वर्तला आणि मग तिथं एकच डाळी झाली भगवान शंकर निवृत्तीनाथ झाले आणि मग स्वप्नाच्या मुखात ज्ञानोपरायणी काला दिला आता वैष्णव झाले ना ब्रह्माजी घ्या एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळांशी लाया वाटे आमचा आपण पोट्या संप्रदाय नसून वाटून खाण्याची पद्धत आहे सेवितो आहारस वाटितो वाटून खाण्याची पद्धत आहे अभंग ज्यांचा आहे ते कलियुगातले आहे आणि ज्याचं वर्णन करता तो देव तो अपार युगातला आहे संबंध काय आहे काय बोलतो याला महत्व नाही कोण बोलतो याला महत्व आहे नाही तर भाषण चाललं दारूबंदीवर दारुगांजा मत पियार अक्कल गुंड हो जाते त्यांचं भाषण ऐकून गावकऱ्यांना टाळ्या वाजवल्या लोकांचं तुळशीच्या झाडावर जेवढं प्रेम आहे तेवढं गांजेच्या झाडावर प्रेम त्यांचं भाषण ऐकून गावकऱ्यांना टाळ्या वाजवल्या वा काय वक्तृत्व यांच्या भाषणाला नक्की गाव सुद्धा त्याशिवाय राहणार नाही पण नंतर कळालं ज्याचं भाषण चालू तेच अगोदर पिऊन आलेलं काय बोलतो याला महत्व नाही कोण बोलतो महत्व आहे याला महत्व आहे वर्णन करणारे कलियुगातले आणि ज्याचं वर्णन करतात तो द्वापार युगातला आहे संबंध काय महाराज म्हणाले जे ते झाले वानराचा पौरा काय आनंद होता झाले राम राम अवतारात आम्ही माकड होतो आम्ही नाही म्हणजे तो कोपरा म्हणतो झाले राम राज काय होणे Thank you.
بزني
دراجي بديوتي أشتين كوتي شانشي لاب بوكولات كايو هديا جا غاي جا غوار تنا جا بروتا بار صرنا كرتا دايتشا جا بروتا تنا هودا غوار دان جا غاي بسون عن سعيد ما توجه جا غاي كونتي هودا جرشة هودا كا غوران غوران كايو هديا جرشة كتو سعيد غوران كايو هديا تنتا بسون جا غوار جو رس ملايتا كلا غورس غو شبدا بحا औषधि मिळायची गोमूत्र आणि त्यांचे होते ते गोधन आणि अशा सगळ्या गाई गोकुळात होत्या आनंदी आनंद होता गोकुळीचा सुका सुख कुठे आहे एक देवाच्या दारात आहे आणि दुसरा संतांच्या दारात आहे एक सुख तिथं आहे सर्व सुखाची लहरी दुसरा संतांच्या दारात सुख आहे बाकी सगळं जग दुखीच आहे जो देखे सो दुखी दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे कोरोनात सगळे दुखी होते फक्त वारकरी सुखी होते इकडे होता ना कोरोना वर्तस असे पसरत होते कोरोना मौत काफी समय पसरत गया न गंगा जल न तुलसी रंग न किसी के करने का सहारा न कोई विश्राम न कोई राम राम सीधी पिकी और सीधा समझा कोरोन सगळे दुखी से बाकी जो बोलना का तो बाकी जो बोल दुखी है सगळे पसुन फक्त मानून घेता कोरोनाच्या काळात एक पत्नी म्हणाली पतीला तुमचा जर माझ्यावर खरं प्रेम असल तर माझ्या करता श्रीखंड घेऊन या लॉकडाऊनचा काळ इतका जबरदस्त होता बाहेर फक्त पोलीस वाले फिरत होते आणि जमलं तर दोन तीन असे कुत्रे फिरायचे माणसं आणि तेवढ्या लॉकडाऊन मध्ये ती पत्नी म्हणाली जा खरं प्रेम येतं श्रीखंड घेऊन या तो गेला जाताना नाही सापडला येताना सापडला येताना पोलिसांच्या ताब्यात सापडला आणि ते पोलीस असे होते पुढं लावून द्यायचे मागून हलायचे पुढं जाऊन द्यायचे मागून हलायचे आणि मग तो सापडला कोणाचा बोलू नका पोलिसांच्या टोळीत सापडला एका हातात श्रीखंड आणि मागून वेदांचा हल्ला वेदांत हल्ला एका हातात श्रीखंड असा वाकत वाकत आला कमरेवर पडलेला का एका हातात श्रीखंड कमरेवर हात वाकलेला पत्नी म्हणाली एवढी दशा कशी झाली तो म्हणाला तुझं कुंकू बळकट होतो म्हणून जगलो ती म्हणाली तुमचं माझ्यावर किती प्रेम तुमच्या श्रीखंड किती प्रेम एवढ्या संकटात पण माझ्याकरता तुम्ही श्रीखंड आणून दिलं तो म्हणाला तुझ्या श्रीखंड पाहिजे माझं भूकंड सुधण्याची सगळं दुःखी आहे राजा दुःखी प्रजा दुःखी पण सुख कुठं आहे गोकुळात घडलं गोकुळीच्या सुखा अंत मारवाईने का मग घडलं काय आपण चतुसऱ्याच्या आणि मनोहर बाबा सुंदर सुंदर छान आनंद बाबा गोड गोड गोड
संप्रदाय चालली तुम्ही सगळे गाता आता त्याला काय चालली काय ते लष्की कमर कुठं नांदी काय दिली तिचा आणि आता मध्यंतरी एखादी पंचपतीला ती पुष्प पिक्चर तिसरी होती चालला फक्त दाढीवरच हात फिरायचा काय चाले काय गोड 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 आपण त्याच्या दुसऱ्या चरणात कृष्णानंदा घरी कोणत्या कृष्णाचं कोणता कृष्ण कोणत्या कृष्णाचं उच्चारण करायचं लाला कृष्ण बाळ कृष्ण युगल कृष्ण राधा कृष्ण श्री कृष्ण भगवान कृष्ण योगेश्वर कृष्ण लालाच लाला धक्का लागत चोप अंतर असं ठेवा लागतो लाला कृष्ण यशोदेचा बाळ कृष्ण नंदाचा युगल कृष्ण कमलिनींचा राधा कृष्ण राधेचा श्री कृष्ण मथुरेचा भगवान कृष्ण द्वारकेचा योगेश्वर कृष्ण अर्जुनाच्या रथावरचा राधा कृष्ण वर हात करा सगळे हे राम हे राम हे ते बाळ स्वरूप पाहण्याकरता कैलास पतीनं त्रिशूळ उचलला कैलास पतीनं त्रिशूळ उचलला आणि निघाले माझ्या देवाचं दर्शन घ्यायचं आहे आणि फोर व्हीलर वाहन केलं कोणतं नंदी नंदी बाबा नंदी बाबा संसारातल्या नंदीच काय खरंय तो तो देवाचा नंदी त्यानं शिंग लावला होता ब्रह्मांडाला आता ब्रह्मांड लावलं होत तो नंदी बाबा त्याच्यावर बसले नंदी आज गोकुळात जायचं आहे आज गोकुळात जायचं आहे आणि मग माझ्या माझा देव बाळ रूपात आला दर्शनाला जायचा आहे कोण कोणते भगवान शिवजी उत्तर प्रदेश मध्ये कावडीन पाणी वाहतात त्याला चल कावडिया चल कावडिया चल कावडिया चल कावडवटा चल कावडिया चल कावडवटा चल कावडिया चल कावडवटा आचे बल देंगे बोले बाबा कृष्णाचं दर्शन घ्यायला निघाला शिवळ डबरू घेऊन आला तो काकड्याला रोज येतो येतो काहीला आकडा माहिती पण काकडा माहिती काहीचे दातडं पडले तरी आकडा लावायला जातो तो भगवान परमात्मा निघाला वर्णन असं आहे नगर परमात्म्याचं दर्शन घेतलं ती हसू लागले हे रडू लागले एक एकाचे हृदय शिवस्य हृदय विष्णु विष्णुस्य हृदय शिव यथा शिवमय विष्णु तथा विष्णुमय शिव आनंद
दर्शन घेतलं असा तो देव बाळकृष्णनंदा गरी आनंदल्या नरनारी हनुमान गुड्या उभारल्या गुडिया तोराने गुडिया घरोघरी झाला लक्ष्मीचा वास दैन दारिद्र्यास त्रास झाला मग उभारल्या गुड्या गुड्या उभारल्या तोरणा उभारली सगळ्यांनी वर भजन का हात वर भजन हात वर करायचे भजन असल्यामुळं तुम्ही फक्त पाठी मध्ये तरी चालत काय हरकत नाही कधी कधी 20-20 होत खावा लागतं Come on, man.
आणि त्याच्यातला थोडा पंचम लागलेला होता गोड गोड थोडा थोडा राग मनात येतो काही ठिकाणी राग आल्यानंतर रागच येतो पण ही लगोर अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकाराम म्हणे छंदे मध्ये किंवा येणे मोहिने गोविंदे एकाचा छंद वेगळा आहे काहींना गाण्याचा छंद आहे काहींना वाजवण्याचा छंद आहे काहींना दुसऱ्याला येण्यात काढायचा छंद आहे हा सुद्धा छंदच आहे ना एका माणसाची 5 वर्षाची मुलगी हरवली आणि प्रत्येकाला फोटो दाखवायचा पाहिले का मुलगी तो समोरचा म्हणाला मी सांगतो तसं करा तुमची मुलगी सापडेल समोरच्याला सल्ला दिला इथून गेल्यानंतर तुम्हाला 3 रस्ते लागतील पहिला सोडायचा दुसरा सोडायचा तिसऱ्या रस्त्यावर पहा तिसऱ्या रस्त्यावर 3 बस उभे असतील पहिली सोडा दुसरी सोडा तिसऱ्या बस मध्ये बसा तिसरी बस ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी 3 माळे असतील पहिली माळी सोडा दुसरी सोडा तिसऱ्या माळीचा तिसऱ्या माळीला 3 मजले असतील पहिला मजला सोडा दुसरा सोडा तिसऱ्या मजल्याचा तिसऱ्या मजल्यावर गेल्यानंतर तिथं 3 खोल्या असतील पहिली खोली सोडा दुसरी सोडा तिसऱ्या खोलीत पहा तिसऱ्या खोलीत 3 कपाट असतील पहिला कपाट सोडा दुसरा सोडा तिसऱ्या कपाटात पहा तिसऱ्या कपाटात 3 लॉकर असतील पहिला लॉकर सोडा दुसरा सोडा तिसऱ्या लॉकर मध्ये पहा तिसऱ्या लॉकर मध्ये 3 फोटोचे अल्बम असतील पहिला अल्बम सोडा दुसरा सोडा तिसरा अल्बम पहा तिसऱ्या अल्बम मध्ये 3 फोटो असतील झोपले तर नाही 3 फोटो असतील पहिला फोटो सोडा दुसरा सोडा तिसरा फोटो पहा नुसते पाहू नका नीट पहा तो आमच्या मेलेल्या स्वर्गवासी सुद्धीचा आहे तिची शपथ घेऊन सांगतो मला तुमची मुलगी माहित नाही दुसऱ्याला येण्यात काढायचा छंद प्रत्येकाचा छंद वेगळा आहे या सुद्धा आम्हालाही ताण देतात मद्यपी बरळे फलत्या छंदे प्रत्येकाचा छंद वेगळा एक आता फोरव्हीलर मध्ये प्रवास पूर्वी एसटी मध्ये प्रवास शेजारी पिऊन बसला आणि मला लागला खोकला तो म्हणतो महाराज तुमच्या खोकल्याचं औषध माझ्याकडे आहे ओतली पुसला ते म्हणलं तुमच्या औषधाला माझा खोकला जाईल का तो म्हणाल माझी 100 एकर गेली तुमचा खोकला जाणार नाही सांगतात बाबा आता माझं शिवजयंतीच्या दिवशी एखादा पिऊन गाडवाला मागून ला खाली आता ला खाल्यानंतर माझं सारखं तिथंच उभा राहिला गाडवाला पाहून देतो उभाचे मार गाडवाला अशी उलटी लागते कोणी गुडघ्यापासून बनत्या छंदे प्रत्येकाचा छंद वेगळा काय छंद होता आमच्या सद्गुरु भगवान बाबा महाराजांना वयाच्या 7व्या छंद भजनाचा छंद वयाच्या 5व्या वर्षी चमत्कार दाखवला काय चमत्कार काय चमत्कार दाखवला ते आणि त्यांचे बंधू गाई चालण्याकरता गेले आणि भाकरीचं गाठाडू घरी राहिलं आणि लहानपणीचं नाव आबाजी बाबांच आबाजी आबा मोठे बंधू म्हणाले आबा अरे भूका लागल्या भाकरीचं गाठाडू घरी राहिलं 5 वर्षाच्या भगवान बाबांनी जमिनीत हात घातला जमिनीत हात घातला आणि गरम भाकर वर काढली ही भगवान बाबांची भाकर एक वामन भाऊ महाराज आणि दुसरे भगवान बाबा महाराज आता सावरगावला कार्यक्रम करून आलो ना सावरगावला फार लोक ते आनंदित झाले भाऊ बाबा असं तिथं म्हटलं जात भाऊ आणि बाबा वयाच्या पान काय छंद होता भगवान बाबांना कुस्त्या खेळण्याचा छंद होता पैलवानकी म्हणाले अरे जसं शास्त्र पक्क पाहिजे तसं शस्त्र सुद्धा धर्माच्या रक्षणाकरता हात मुरण बैठक डंकी जडप खोचा कसोटा चक्री कसोटा पिऊन घे भाऊ पाणी हात मुरण बैठक डंकी झडप कोचा कसोटा चक्री कसोटा दुम दस्ती नागपेच दंत मुरण गुट्टा आवळा बोली चाटी तावभगली तबडपाक पाठपेच उडा हे सगळे दाव भगवान बाबांना येत होते आणि शेवटचा काळाला जो दाव मारला तो हरिनामाचा दाव मारला काळ पराजित केला एवढं कुठं करू शकत फक्त महाराष्ट्राच्या मातीत कारण हा महाराष्ट्र असा उंच होतील माना तात होतील नरना हृदयतेचा राजाला मानाचा मजला गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा भीमावरता कृष्ण कोयना भद्रा गोदा जेवण काय केलं
I'm gonna make you mine.
محبوب بنت سمبولا زانبي تدري بانشا تدري Hey!
आपलं लेकरू किती खट्याळ असलं तरी डोळेच वाटत. एका पोराला समोरच्या एक माणसाला असा दगड फेकून हल्ला. समोरची भुवई वाचली म्हणजे डोळा वाचला, भुवईवर लागला. त्याने ओळखला याच माऊलीचा मुलगा आणि सांगितलं तुमच्या मुलाला दगड मारला. ती माऊली म्हणाली पा तुमच्या मुलाला दगड मारला माझा डोळा वाचला. ती माऊली म्हणाली दाखवा कुठे मारला. पाहिलं तर भुवई अशी तुटलेली होती. ती माऊली आत्मविश्वासानं म्हणाली हा दगड माझ्या मुलाला मारलेलाच नाही. हो माझ्या मुलाच्या नियमावर मला विश्वास आहे. त्याने जर दगड मारला असेल तर तुमचा डोळाच राहिला नसता. माझा देव काय तसा आहे का? माझं बाळ तसं आहे. सावळा गचिमना माझा श्रीरंग माझा वेडा याला नाही तीन बसले मारत चिचमुकले. श्रीरंग श्रीरंग माझा वेडा ग याला नाही दुसरा. असं करा ना तुम्ही आमची संगत कानडी आली मराठी नाही गुजरी नाही काही थकविल्या काही बोधिल्या काही वेधिल्या आल्या पाच गवळणी. यशोदाबाई म्हणाले मला मुद्रास्त धरा अन्नमपूरचा बोला मला मुद्रास्त धरा. आणि मग त्याच्यातल्या कनई कानडी गवळणीनं देवाला हा बोट दाखवलं. कनैयापणे हिंदू नमस्त गिरिया कर्नाटकी भाषेमध्ये तर देवाला म्हणजे कनैया नानकड बरी हिंदी नमूद तगिरी आणि माझ्या घरी येऊन तुला दाखवते. थोडी मला पण येते गुजराती पण येते थोडी थोडी. जेणेपास नानूचे व नानू जेणेपास नानूचे व शानूचे नानू नती तो मोरतचे. आणि हिंदीचं जबरदस्त येते आपल्याला. माझं 12वी पर्यंत MP मध्ये शिक्षण झालंय. मग आळंदी 9चा पाडा मराठीत बोलता येत नाही हिंदीत बोलतो. ऐका 9 × 9 = 9 × 2 = 18 9 × 3 = 37 9 × 4 = 36 9 × 5 = 45 9 × 4 = 54 9 × 7 = 63 9 × 8 = 72 9 × 9 = 81 कर्नाटकात पण थोडी थोडी जमली. नांदकर बरी हिंदी नंबर तर माझ्या घरी मग तुला दाखवले. मराठी हिचा नंबर टी 5 हिचा नंबर टी 5 आपल्याला आव्हान करते. हिचा मोबाईल नंबर सगळे पत्ती जवळून काय सामान्य देवाला बोर्ड दाखवलं. वाड्याचे सगळे दार बंद केले आतले बंद केले महाद्वारात जाऊन बसली. 5 ते 4 वाजले तरी जागीच. आज देव गेले चाकून चुकून दही दूध दोन खाल्लं. जाताना तिला झोप लागली. कोणाला गवळणीचं नाव होतं सखूबाई तिथं नाही आणि मग तिला झोप लागली होती. सखू आता आहे काय म्हणते ही ज्ञान आणलीच कोणी काल. दिव्य तेज पुंज मदनाचा सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी गोपाळ गवळणी खेळता सुंदर ते ध्यान घेऊनी माडीवरी कौशल्या जननी गीती सुंदर ते ध्यान राजू भाऊ सुंदर ते ध्यान चंद्रभागत पुंडलिक
Thank you.
बापाला नवस केला गणपती बापाला नाव चांगली ठेवली पाहिजे गणपती बापाचे गाजे वक्त्रम भालचंद्र विनायक गजानन आता एमपी गेलो होतो पाच कोणींचे पाच नाव होते पहिली टूटी दुसरी फुटी फिकी मरीन भूतनी लांबून पाहुणे आले की पण काय धार धरे ना पाहुणे आले ते हिंदी मध्ये पाहुणे आपल्याला घरच्यांनी विचारलं आप कुर्सी पे बैठेंगे या चटाई पे बैठेंगे ते म्हणले कुर्सी कुर्सीवर बसू पहिल्या मुलीला हात मारली टूटी कुर्सी देखे ते म्हणले मरायचीच पाणी त्याच्यापेक्षा चटाई बैठली दुसऱ्या मुलीला हात मारली फटी चटाई लेके आहो ती कुर्सी नको मग म्हणाले चहा घेऊ तिसऱ्या मुलीला हात मारली फिकी चाय लेके आहो फिक्की चाय करून मरायचंय का म्हणले त्याच्यापेक्षा दूध घेऊ चौथ्या मुलीला हात मारली मरी काय का दूध देखा काहीच दूध म्हणाले चहा नका पाणी नका चहा नका दूध आहे नका पाणी घेऊ अख्या मुलीला हात मारली भूत मी पाणी लेख्या नाव चांगली ठेवली पाहिजे त्याच्यावर भालचंद्र विनायक जाण त्या गणपती वा हे गणपती बाप्पा माझ्या देवाला एक महिना मान गेला कोणीच केली नाही आणि मग हाराभर मोदक मात्याला नवस पेंडण्याकरता निघाल्या आणि निरांजनी कधी राहिली सांगितलं देवाला इथं इथं मांजर येईल मोदक खाईल मांजर येईल मी येते निरांजनी घेऊन इथं देव म्हणाले एवढ्या मोठा डोक्या असताना काय छाती मांजर माता निघून गेल्या बाप्पाकडे पाहिलं देवगण मनुष्यगण राक्षसगण तिन्ही गणांचे पती तुम्ही म्हणून गणपती पण तुमच्या समोर जो उभा आहे तो ब्रह्मांडाचा पती आहे ब्रह्मांडाचा पती आहे गणपती बाप्पा म्हणा आमचं काहीच म्हणणं नाही देवा मग हे घर कोणाचं तुमचं मोदक कोणाचे तुमचे आणि मी तुमचा जे देवा भगवंतांना आ केलं गणपती सगळून टाकलं नाही सगळ्याला आणि मग माता आल्या देवापाशी घुसे देवापाशी घुसे सुद्धा तळी भंडार होत होता हे प्रमाणे नंदाची घरी चपाशी जसे बारा ज्योतिर्लिंग तसे बारा म्हणणार आहे आणि देवाला किती पत्न्या आहे किती त्या देवाला 16,108 आहे पण खंडोबा रायला किती दोन नाही पाच पत्न्या आहे किती आहे ते निवांत एकच कीर्तना थोडी एवढं वसूल करायचं बारा ज्योतिर्लिंग तसे तसे बारा म्हणणार आहे भगवान परमात्मा निघाले गाई ओरण्याकरता हातात काठी भगवंताच्या जवळ कोण असेल काठी बाजूला गुंगळी खांद्यावर गवळणी आजूबाजूला पण भगवंताच्या जवळ कोण असेल तर मुरली कोण मुरली त्या मुरलीला विचारलं गोपिकांनी जब्बी तब्बीने विचारलं काठीबाई तू योग केला का जप तप केला अशी कुठली साधना केली भगवंत तुला वटाजवळ धरतात त्या मुरलीचं उत्तर ऐकून तुम्ही सुद्धा टाळी दिल्याशिवाय राहणार नाही मुरली कळाली ना मासरी मासरी त्या मासरीला विचारलं का ग बाई अशी कुठली तपश्चर्या केली भगवंतानं तुला वटाजवळ धरलं त्या बासरीनं उत्तर दिलं ते ऐकल्यावर तुम्ही सुद्धा टाळी दिल्याशिवाय राहणार नाही बासरी म्हणते मी जप केला नाही मी तप केलं नाही मी अनुष्ठान केलं नाही मी फक्त आतून मोकळी झाले म्हणून देवाचा माझा स्वीकार कुठल्याच प्रकारचा
कलंक नाही निष्कलंक दात आतून मोकळं केलं म्हणून देवाला मला जवळ घेतलं आणि ज्याला वाटतं की आत ज्याला वाटतं देवाजवळ जायचं त्याला कुठून मोकळं झालं पाहिजे आतून आतून नाही तर माणसं तीन प्रकारचे काही आतल्या गाठीचे काही वरल्या गाठीचे काही बाहेरच्या गाठीचे काही आतल्या गाठीचे आणि ज्यांना गाठच नाही ते संत महात्मे आहे भगवान बाबा आहे ज्यांना गाठच नाही ते जोग महाराज आहे ज्यांना गाठच नाही निवृत्तीनाथ महाराज आहे संत संतांची मांडी आली आहे भगवान परमात्मा निघाले माझं लेकरू आता उन्हा तानात जाणार माता रडू लागली आई ते आईच असते ना म्हणून असं म्हटलं जातं आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म आता विषय अजिबात नाही ते नाही आम्ही 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 तत्वबद्धच आहे आम्ही 56 भाषांचा वगैरे शुद्ध त्या हिशोबाने चालतो असे काय काक्यातून किंवा बंगल्यातून निर्माण झालेले आम्ही नाही आई रडू लागली फार रडू लागली नाही तर काही दणकाच केलेला आहे आई माझा आई पण आपला तो नाही आपण चालू चालू मध्ये घ्यायचं बराबर ट्रॅक वरच चालायचं मग पोटात वाहते लेकराला 9 महिने 9 दिवस आईच्या दुधात टाकत आईच्या वात्सल्यात टाकत आईच्या आशीर्वादात टाकत आई रडू लागली मैया रोती आहे कन्हैया भी रोत आहे आणि मग निघाले कुठं बोधने बोधने सारा वया जातो शारंग पाणी नाना प्रकारचे आचार बाबा खेळ खेळले तुमची शताब्दी साजरी करायची तयार करा टाळी वाजवा बाबा करा 6 लाकडं 11 माकड ते खेळायला काय म्हणतात क्रिकेट ती पण आताच क्रिकेट त्याचे संशोधक भगवान गोपाळ कृष्ण आहे संशोधक असा बॉक अशी फळी मारली चेंडू गेला हात गेला आणि कालिया कालिया पुरस्कार मारायचा तर त्याच्या वाफेनं विषयाच्या वाफेनं वरचे पक्षी मरून पडायचे आणि त्याच्या फण्यावर देव नाचले 7 तालावर किती 7 ताल सावरून नृत्य करी भगवंत जबडा धरला कालियाचा पाहुणी जबडा आनंद घ्यायचा बाबा
मधून घ्यायचं बोनस म्हणून भगवंताने आयुष्य दिलं बोलले ते हरी समर्पण त्याचे नाक पाठ त्याचा कीर्तनात थाट बाकीचे म्हणाले पाच झालं आता खांदी बाहेर पोटी भूक काय कीर्तनाचे सुख खेळायचे सुख माझे आई तसे पाहिजे नाही तरी घरात आई चोरून या माईला उणी खाणार आणले सगळे बसवले काम सारोने विशेष स्वर्गातील देव हा सकरी ब्रह्मातील देव ब्रह्मातील देव सत्य लोकातले देव काल्या खाण्याकरता मासे झाले काय झाले काल्याची आशी देवजळी झाले मासे संत महात्मे भाग मानतात काय दुर्दैव त्या देवांचं त्यांना काला खाण्याकरता मास होता आलं पण वारकरी होता आलं नाही वारकरी होता आलं नाही मासे झाले पण वारकरी झाले नाही वारकरी काय कोणी व्हायचं का इथं टाळ जरी वाजवलं तरी लोक पाया पडतात ही वारकरी संप्रदायाची श्रीमंत माऊली म्हणतात आणि मग अर्थार्थी जिज्ञासूने जवळ घेतले आणि मग भगवान परमात्मा तो काला करतात त्यावेळेला भक्ती न करता ती काला खाण्याकरता आले त्यांना वाकल्या दाखवल्या तर दोनच मिनिटात तिथं दाखवायचं म्हणजे चिपायर चालू नाही मी सांगतो तसं तसं माझ्या बोटाकडे लक्ष द्यायचं आणि सांगायला हा दागिना जात विचारत नाही पंथ विचारत नाही मांडीला मांडी लावून जेवतात भोजन करतात प्रसाद ग्रहण करतात भेदभाव संपुष्टात येणं हाच खरा काल आहे कृष्णा
ज्ञानेश्वर Thank you.
Yeah!
भोजन भी दुलादा सब भंडारी का वार करी वारी दुगुण की दियानी भंडा संगे सवा का आकंद प्रेमाता पल्लो चले भागे स्नान तुका भंडारी का वार करी वारी दुगुण की दियानी ठाला विठाला 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 ولكن يجب ان يكون هناك